Hello, my dear students. Today we are going to learn a poem 2.3, The Little River, written by Rabindranath Tagore. Let's see this title of the poem, The Little River. Name of the poet is Rabindranath Tagore. I hope you know about this great poet Rabindranath Tagore. In this poem there are 5 stanzas. Let's start. First stanza: Our little river, it meanders along. In summer the water is only knee deep, and cows and carts can cross it with ease. For the banks, though high, are not deep steep. My dear students, try to understand the first stanza. In this stanza, you are seeing 4 lines. In this stanza, this is one word, meanders, which is highlighted. It means you can see the meaning of this word in glossary. See this mean of the word meanders. Meanders means flow with twists and turns. याचा अर्थ मराठी मध्ये असा आहे, वळणे घेत जाणे. Meanders चा अर्थ आहे वळणे घेत जाणे. Now see the meaning. Our little river, it meanders along. आमची छोटीशी नदी, गावातील नदी, वळणे घेत जात आहे. It's a very nice, my dear students, poem on the nature. Second line: In summer, the water is only knee deep. In this poem, the poet Rabindranath Tagore explaining the picture of a village, countryside, rural, especially the natural things. In summer, the water is only knee deep. उन्हाळ्यात आमच्या या नदीमध्ये, नदीच्या पात्रात किती बरं पाणी असतं? Only knee deep. गुडघ्यापर्यंतच पाणी असतं. फक्त गुडघा इतका खोल पाणी आमच्या ह्या नदीमध्ये असतं. थर्ड लाईन: अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ ईज. तर गावातील आमच्या ज्या गाई आहेत, जे कार्ट्स म्हणजे गाड्या आहेत, ह्या सहजतेने नदी क्रॉस करतात, पार करतात सहजपणे. वाय? बिकॉज द वॉटर इज ओनली नी डीप इन दॅट रिवर. कारण त्या नदीमध्ये पाणी फक्त गुडघ्यापर्यंतच आहे, म्हणून गाई असतील, गाड्या असतील, सहजपणे नदी क्रॉस करतात. नेक्स्ट लाईन, नंबर 4: फॉर द बँक्स, दो हाय, आर नॉट टू स्टीप. विद्यार्थी मित्रांनो, इथे असते बघा, बँक म्हणजे काय? बँक म्हणजे आपली पैशांची बँक नव्हे. बँकचा अर्थ इथे आहे किनारा, किनारे, बँक्स, नदीकाठ. तर ह्या नदीच्या काठी किंवा ह्याचे काठ जरी हाय असलेत, उंच असलेत, तरी मात्र ते स्टीप नाही आहेत. त्यांचा तीव्र असा उतार किंवा उभे असे ते काठ नाही आहेत. होप सो डिअर स्टुडेंट्स, यू गॉट दिस फर्स्ट 4 लाईन्स. अवर लिटल रिवर, इट मीडर्स अलॉंग. अशी आमची छोटीशी नदी, जी छानपणे वळणे घेत जाते. इन समर द वॉटर इज ओनली नीडी. उन्हाळ्यात या नदीचं पाणी फक्त गुडघा खोल एवढंच पाणी असतं.
गुडघ्यापर्यंतच पाणी असतं. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ ईज. आणि म्हणून सहज त्याने गायी असतील किंवा गाड्या असतील ती नदी क्रॉस करतात. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू डीप. जरी त्या ठिकाणचे किनारे किंवा काठ हे उंच असले तरी मात्र ते तीव्र उताऱ्याचे नाही आहेत, स्टीप नाही आहेत. तर अशा पद्धतीने हा पहिला स्टँजा आपण पाहिला. जर यामध्ये तुम्ही पाहिलं बाजूला एक प्रश्न आहे, पाहूया प्रश्न तो. हाऊ डू वी नो दॅट द रिवर इज जस्ट नी डीप. याचा अर्थ असा आहे, पहा प्रश्नाचा अर्थ समजला तर आपण उत्तर सहजपणे लिहू शकतो. हाऊ डू वी नो, कसं काय आपणा समजलं दॅट की द रिवर इज जस्ट नी डीप, त्या नदीचं पात्र पाणी फक्त गुडघ्यापर्यंतच आहे, हे कसं काय कळलं? तर आपण याचं उत्तर पाहिलेलं आहे ह्या पॅरेग्राफमध्ये. द काऊज अँड कार्ट्स, हे पहा सेकंड लाईन थर्ड लाईन. द काऊज अँड कार्ट्स, यू कॅन सी दिस. आय एम जस्ट ड्रॉ द लाईन हियर, से दिस लाईन. द काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस द रिवर विथ ईज. ही जी लाईन आहे हे म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्या ठिकाणी ज्या गायी आहेत, ज्या कार्ट्स आहेत, ते सहजपणे क्रॉस करतायत विथ ईज. दिस शोज, ह्याच्यावरून आपण गेस करतोय की त्या नदीच्या पात्रामध्ये पाणी जे आहे ते गुडघ्यापर्यंत आहे. ओके, नेक्स्ट स्टँजा, नेक्स्ट फोर लाईन्स. नो साईन ऑफ स्लाईम, द सँड शाईन ब्राईट ऑन वन शो, काश फिल्ड्स ब्लॉझम व्हाईट, चर्पिंग मायनास थ्रू दॅट साईट, द जॅकहॅज हॉल इज हर्ड देअर ॲट नाईट. हा मित्रांनो, याचा अर्थ समजून घ्या. या स्टँजामध्ये दोन वर्ड्स आपल्याला दाखवलेत हायलाईट्स करून, स्लाईम अँड काश. याचे अर्थ पहा बाजूला. स्लाईमचा अर्थ आहे थिक स्लीपरी सबस्टन्स. याचा अर्थ असा, स्लीपरी म्हणजे घसरडणारा असा एक पदार्थ, थिक या ठिकाणी तो पदार्थ म्हणजे काय बरं, तर चिखल. आणि के ए एस एच काशचा अर्थ पहा, टॉल ग्रास विथ व्हाईट फेदरी फ्लॉवर्स, उंच असं गवत की ज्या गवताला पांढऱ्या रंगाचे फिदरी पिसं असलेले फुलं म्हणजेच काश. समजून घेऊया आपण. नो साईन ऑफ स्लाईम, पहा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चिखल नाही आहे, चिखल नाही अजिबात. द सँड शाईन ब्राईट, मात्र त्या ठिकाणची सँड जी आहे, जी रेती आहे, जी वाळू आहे, ती काय करते आहे, शाईन ब्राईट करते, चकाकते आहे. ऑन वन शोअर, नदीच्या एका काठावरती. काश फिल्ड्स ब्लॉझम व्हाईट, तर त्या काठावर उंच गवतांचा रान फील्ड ब्लॉझम केलेलं आहे, व्हाईट रंगांचे फुलं सगळीकडे दिसत आहेत. थर्ड लाईन, चर्पिंग मायनास थ्रू दॅट साईट. आणि अशा पद्धतीने त्या साईटवर मैनाचा आवाज येतोय, चर्पिंग चिवचिव असा आवाज येतोय. माय डिअर स्टुडंट्स, इन द लास्ट व्हिडिओ वी लर्न्ड, वी सॉ टू फिगर्स ऑफ स्पीच इन आर वॉर्मिंग अप और चिट चॅट ॲक्टिव्हिटी. अँड द फिगर्स ऑफ स्पीच आर ॲलिटरेशन अँड सेकंड वन ऑनोमॅटोपोया. तर आपण या ठिकाणी ते बघणार आहोतच. तर चर्पिंगवरून मला आठवलं, चर्पिंग चिवचिव आवाज होणे. तर मित्रांनो, या ठिकाणी चर्पिंगमध्ये आपल्याला कळतं आहे की आवाज साऊंड येतो आहे, याचा अर्थ या लाईनमध्ये कोणता वर्ड फिगर ऑफ स्पीच आहे. चर्पिंग वर्ड शोज द साऊंड, इंडिकेट अ साऊंड, इट मीन्स ऑनोमॅटोपोया. तर आपण याचा अर्थ समजून घेऊया. अशा पद्धतीने खूप प्लेझंट हॅप्पी असं वातावरण त्या ठिकाणी आहे, निसर्गरम्य असं वातावरण दृश्य
त्या ठिकाणी रवींद्रनाथ टॅगो आपल्या ह्या पोएमध्ये दाखवत आहे. नदी आहे गावामध्ये छानसं वळणे घेत वाहत आहे, त्या ठिकाणी गाई आहेत, गाड्या आहेत, गुडघाभर पाणी आहे आणि मात्र चिखल अजिबात नाही आहे. तिथली जी वाळू आहे ती वाळू शायनिंग करते आहे. नदीच्या एका बाजूला काश जे टॉल उंच असं गवत आहे ते फुललेलं आहे, उमललेले पांढऱ्या रंगाची फुले त्या ठिकाणी आहेत आणि अशा सुंदर अल्हाददायक वातावरणामध्ये त्या ठिकाणची मैना चर्पिंग चिवचिव आवाज करते आहे, आपला आवाज काढते आहे. चौथी लाईन बघूया काय ती. द जॅकॉल्स हॉल इज हर्ड देअर ॲट नाईट. आणि रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी कोण होते? जॅकॉल. मित्रांनो आपणास माहिती असेल जॅकॉल काय असतो. बरं, जॅकॉल हा एक प्रकारचा कोल्हा आहे. तर तो रात्री येतो आणि आपला आवाज तिकडे करतो, ओरडतो, हॉल करतो. ह्या वाक्यात सुद्धा एच बघा, हा शब्द एच ओ डब्ल्यू एल आवाज क्रिएट करतो आहे ओरडणे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा आहे ओनो मॅटो फोइया हा फिक्रॉस्पीच्या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे ह्या फोर लाईन्स आय थिंक यू गॉट. अशा प्रकारे पहिला स्टँजा आणि सेकंड स्टँजा तुम्हा सर्वांना समजला असेल अशी मी आशा करतो आहे. नेक्स्ट स्टँजा बघूया आपण काय दिलाय तो. नेक्स्ट थर्ड वन. अक्रॉस लाय ग्रोज ऑफ मँगो अँड पाम द व्हिलेज स्पीस ड्वेल इन देअर कूल शेड गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक स्पॅशिंग विथ देअर गमछाज एज दे वेअर. डिअर स्टुडंट्स, इन दिस स्टँजा सी दिस टू वर्ड्स गमछाज अँड वेअर. सी इन ग्लॉसरी, इथे गमछाजचा अर्थ आहे थीन कॉटन टॉवल टॉवेल्स, आपला आंघोळीचा टॉवेल असतो, रुमाल असतो, कॉटनचा असतो, त्यात सहजपणे आपण पाणी ॲब्झॉर्ब करत असतो, त्याला या ठिकाणी म्हटलं आहे गमछाज म्हणजे टॉवेल. आणि वेअरचा अर्थ पहा डब्ल्यू ए डी ई म्हणजे वॉक इन अ सोर्स ऑफ वॉटर वेअर इट इज नॉट डीप. ज्या ठिकाणी खोल असं पाणी नाही आहे अशा ठिकाणी चालत जाणं त्याला वेळ असं म्हणतात. सी दिस स्टँजा. अक्रॉस लाय ग्रोज ऑफ मँगो अँड पाम, त्या ठिकाणी असलेलं आंब्यांची वनराई पामची ओनराईमधून आम्ही जात आहोत. द व्हिलेज प्रीस्ट ड्वेल इन देअर कूल शेड, त्या ठिकाणचा गावातील प्रीस्ट पुजारी, प्रीस्ट म्हणजे काय पुजारी, ड्वेल म्हणजे काय रहिवास, रहिवास करणं, राहणं, रेसिडेन्स. इन देअर कूल शेड, तर त्या शांत किंवा कूल अशा शेळमध्ये, आंब्यांची वनराई आहे, पामची वनराई आहे, अशा वनराईच्या आंब्यांच्या त्या ठिकाणी तो जो पुजारी आहे थंडगार सावलीमध्ये आपलं घर करून राहतो आहे. गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक, गावातील मुले मुली त्या नदीकाठी आंघोळीचा आनंद घेत आहेत. स्प्लॅशिंग विथ देअर गमछाज दे वेअर, आणि स्प्लॅशिंग करत ते आपला जो टॉवेल आहे तो घेत पुढे पुढे ज्या ठिकाणी नदीचं पात्र खोल नाही अशा पाण्याच्या प्रवाहात जात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी हे पहिले तीन स्टँजाज पाहिले आहेत. तुम्हा सर्वांना विनंती आहे की ह्या पोएममधील जे शब्दार्थ आहेत, कठीण वर्ड्स आहेत, ते लिहा, त्यांचे अर्थ लिहा. वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.